शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अहो, आत येऊ का? जोगेश्वरी, ये. तुला कक्षात यायला प्रवेशासाठी परवानगी लागते का? अहो तसं नाही, आता तुमची विश्रामाची वेळ आहे ना, आणि आज खूप दमला असाल तुम्ही, म्हणून परवानगी घेतली. पण तू अशी अचानक? मला वाटलंच होत कि हा प्रश्न तुम्ही मला विचाराल म्हणून, कि मी इथे कशी काय आले, का आले. मी इथे आलेलं तुम्हाला आवडलं नाहीये का? अगं नाही, तसं नाही, म्हणजे माझ्या बोलण्याचा उद्देश तसा नव्हता. हो असू द्या, हरकत नाही. हे घ्या. हे काय? फळं आणलीत तुमच्यासाठी. पत्नी म्हणून मलाही काहीतरी वाटतं तुमच्याबद्दल, म्हणून काळजीपोटी फळं आणलीत. पण तू अशी उभी काय आहेस? बस ना. मला थोडं बोलायचं होतं. बोल. मगाशी मला सगळ्यांसमोर नीट बोलता नाही आलं, पण दुर्गा देवी ह्यांचे शब्द माझ्या मनात घर करून बसले. कोणते शब्द? जसं दुर्गा देवी म्हणाल्या की तुमच्यामुळेच इथली प्रजा सुरक्षित आहे. तुम्ही किती काय काय करता त्यांच्यासाठी, आणि म्हणूनच ते तुमचा इतका आदर ठेवतात, तुम्हाला मानतात, तुमची पूजा करतात. मला ते करावंच लागणार आहे, कारण ते माझं कार्यच आहे आणि मला तसा आदेश देखील आहे. तुमच्या ह्याच कार्याचं ना मला खूप कौतुक वाटत, विशेषतः तुमचं जास्त कौतुक वाटत मला. एक गोष्ट आहे जी मला अजिबात आवडत नाही, भक्तांना सतत भेटायला जाणं. ती एक गोष्ट सोडली ना तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला खूप आवडतात. कोणत्या? तुमचं धाडस, तुमचा पराक्रम, लोकांबद्दल असलेलं तुमचं प्रेम, लोकांच्या तोंडी असलेलं तुमचं कौतुक, तुमचं नाव अलौकिक, या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात. एक पत्नी म्हणून आणखीन काय हवं असतं? जिचा पती कर्तृत्ववान आहे, ज्याने लोकांच्या मनात आपलं वेगळं असं स्थान निर्माण केलंय, ज्याला लोकांच्या प्रती काळजी वाटते. विशेषतः आजचा तुमचा पराक्रम ऐकून तर मी तो कधीच विसरू शकणार नाहीये. सुरुवातीला मनात खूप प्रश्न येत होते, म्हणजे काळजी वाटत होती की तुम्ही कुठे असाल, काय करत असाल, नेहमीप्रमाणे तिथेच जाऊन बसला असाल का, असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते. पण तुम्ही आलात आणि तुमच्या पराक्रमाची वार्ता ऐकून तर मला खूप कौतुक वाटलं. तुम्हाला पाहताच क्षणी माझा सगळा राग शांत झाला. म्हणजे आता माझ्यावर राग नाही तर? म्हणून ही फळं वगैरे? मलाही वाटत की तुमची सेवा करावी, तुमच्यासोबत थोडा वेळ घालवावा, पण अजून तरी ती गोष्ट काही शक्य झालेली नाहीये, कारण तशी संधीच तुम्ही मला देत नाही. मग आता त्याला मी तरी काय करणार बरं? पुन्हा हा विषय भांडणावर नको यायला. बर, मला सांग, नीलांबरी देवी नागलोकात पोहोचल्या का? त्यांचा तिथून काही निरोप आला की नाही? अजून तरी काही सांगावा आलेला नाहीये, पण येईलच, तुम्ही काळजी करू नका. बरं.
काय म्हणणं होतं त्यांचं? एका आईचं आपल्या मुली बाबतीत काय मत असणार? तिला असंच वाटणार ना की आपल्या मुलीने आनंदात राहावं, सुखात राहावं, तिचा संसार सुखाचा व्हावा. रुसवे फुगवे तर प्रत्येक संसारात असतात, पण संसारात वाद नसावा हेच, बाकी काही नाही. म्हणजे तिला अनेक शंका होत्या की आपल्या मुलीचा संसार कसा सुरू आहे, ती सुखात आहे का, काही अडचणी तर नाही आहे ना. पण मी तिच्या शंकांचं निरसन केलं, हेच होतं, बाकी काही नाही. जोगेश्वरी, मी या आधीही सांगितलं आहे, माझ्या कार्याला मला पहिलं प्राधान्य द्यावं लागणार आणि ते किती महत्वाचं आहे याची प्रचिती आज तुला आली असेलच. तरीही मी त्यांना शब्द दिलाय. मी संसारात हवा तितका रमलो नाहीये, पण तुला जे मिळायला हवं ते मिळालंच आहे. तू सुखात नसेल तर मला तसं सांग. फक्त ऐश्वर म्हणजेच सुख असं नाहीये ना. एक पती म्हणून तुमची सुद्धा काही कर्तव्य आहेत की तुम्ही मला वेळ द्यावा. मी प्रयत्न करेन हे मी तुम्हा दोघांच्या समक्ष सांगितलं आहे. तुला आणि त्यांना काही वेगळं वाटावं असं काही वागलो नाही. मी जसा आहे तसाच वागलो. ए विष्णू, नीलांबरी परत आल्याची वार्ता नकोय मला. मी जे कार्य तिला सोपवलं होतं ते पूर्ण झालंय की नाही ते सांग. मी नीलांबरीला जोगेश्वरीला सोबत घेऊन यायला सांगितलं होतं. आली आहे का जोगेश्वरी तिच्या सोबत? त्या तिला घेण्यासाठीच गेल्या होत्या, पण त्यांना तिला घेऊन येणं शक्य झालं नाही. असो, अशक्य असं काहीच नाही. यावेळेस नाही जमलं ठीक आहे, मला अंदाज होताच ज्या आविर्भावात ती गेली होती नक्कीच नक्कीच तिथे काहीतरी घडलं असणार ज्यामुळे तिला तिचा निर्णय बदलावा लागला, किंवा माझ्या मुलीला तिथून येऊच दिलं नाही. हरकत नाही, आता नाही तर त्यानंतर का असेल. मी माझ्या मुलीला नाग लोकात घेऊनच येईन. तत्पूर्वी त्या जया विजयाला आठवण करून द्यावी लागेल की मी त्यांना तिकडे कशासाठी पाठवलंय. त्यांना जे कार्य सोपवलंय ते कुठेच पूर्ण होताना दिसत नाही. त्यांना त्यांच्या कार्याचा विसर पडलाय, त्या इतर गोष्टीतच रमायला लागल्या. आता त्यांना माझा संदेश पोहोचायलाच हवा. कोण आहे रे तिकडे? आज्ञा महाराज. माझा संदेश जया विजयाला पाठवा. जशी आज्ञा. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.